आज आपण बघूया भाजी उकडून खाण्याचे फायदे आणि कोणती भाजी उकडून खाल्ल्याने कोणता आरोग्य लाभ आपल्याला मिळतो आणि त्यापासून काय फायदा होतो ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. काही भाज्या उकडून खाल्ल्याने फक्त बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत तर किडनी पासून ते लठ्ठपणापर्यंतच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो. भाज्या उकडताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवावे आणि त्यातून आपल्याला काय फायदे मिळतात ते जाणून घ्या. भाज्या उकडताना आधी त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा जवसाचे तेल मिसळल्याने यामधील जीवनसत्वे कायम राहतात आणि त्याचा शरीराला चांगला फायदा मिळतो. भाज्या उकळताना पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे, यामुळे भाज्यामध्ये वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन नष्ट होत नाही. भाज्यांचे तुकडे मोठेच राहू द्यावे आणि त्याला उकळावे. अशा प्रकारे उकळल्याने भाज्यामधील न्यूट्रियंट्स टिकून राहतात. पालक, पालक हे हलके उकडल्याने यामधील ऑक्लेजिक ऍसिड लेवल कमी होते, यामुळे किडनीचे आजार होत नाहीत. बटाटे, बटाटे बटाट्यामधील कार्बोहायड्रेट्स हे उकडून खाल्ल्याने कमी होतात, यामुळे वजन नियंत्रणात राहते. पत्ताकोबी, पत्ताकोबी हे उकडल्याने यामधील टेपवर्म आणि हुकवर्म सारख्या बॅक्टेरिया नष्ट होतात, यामुळे वजन नियंत्रणात राहते. शिमला मिरची, शिमला मिरची उकडून खाल्ल्याने यामधील बीटा कॅरोटीनचे पूर्णपणे विघटन होते, यामुळे डोळे चांगले राहतात. बीन्स, बीन्स हे उकडून खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.